राज्य सरकारने प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणी सुरू केल्याने दुधाच्या विक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला. दूध विक्रीसाठी प्लास्टिक बंदीचा निर्णय मागे न घेतल्यास बाटलीत दूध द्यावे लागेल. त्याकरिता दुधासाठी प्रतिलिटर 10 ते 15 रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागेल. गुढीपाडव्यापासून राज्यात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केल्यामुळे ग्राहकांना दूध पुरवण्यासाठी अन्य पर्यायांचा शोध दुग्ध व्यवसायकांनी सुरू केला आहे. आता दूध उत्पादकांना काचेच्या बाटलीतून दूध पुरवण्याची पद्धत सुरू करावी लागणार आहे. प्लास्टिक पिशव्यातून दूध बंद करण्याचा निर्णय चुकीचा आहे. आता प्लास्टिक पिशवीऐवजी बाटलीत दूध पॅकिंग करायचं म्हटलं तर आर्थिक बजेट कोलमडणार आहे. त्याचा अतिरिक्त बोजा सहकारी संस्थांवर पडणार. व्यवस्था करावी लागेल. यासाठी नवीन यंत्रणा उभारावी लागेल. त्यात वेळ आणि पैसाही मोठ्या प्रमाणात खर्च होईल. यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा असे बारामती दूध संघाचे संचालक संजय देवकाते यांनी म्हटलं आहे. शासनाने आता दूध पिशव्या बंद करून बोटलीमध्ये दूध पॅकिंग करण्याचा निर्णय घेतला आहे, तो योग्य वाटतोय का तुम्हाला? सध्या तरी सध्याच्या परिस्थितीला जर बघितलं आपण तर हा निर्णय पूर्णपणे अयोग्य आहे. कारण का अचानक हा निर्णय घेतल्यामुळं सध्या महाराष्ट्रातच ह्या बॉटलिंगचं प्लॅन्ट नसल्यामुळं हा पूर्ण जेवढे संघ आहेत किंवा जे दूध पॅकिंग करणारे जे संघ आहेत त्यांना आज रॉ मटेरियलची गरज भासणार आहे. आणि जरी करायचं म्हटलं तरी आज पाऊचमध्ये जर आपण जर बघितलं तर 60 ते 70 पैसे आपल्याला 1 लिटरला खर्च येतो. आणि जर बॉटलिंग जर करायचं म्हटलं तर ते कमीत कमी 10 ते 12 रुपये आज दुधाचे रेट वाढणार आहेत. आणि ह्याचा परिणाम ॲटोमॅटिक ग्राहक आणि जे उत्पादक आहे त्यांच्या बोकांनी बसणार आहे, हे सरळ आहे. त्याच्यामुळे शासनाने हा निर्णय तात्पुरता मागे घ्यावा. राज्य सरकारने दुधाच्या पिशवीबाबत काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. यामुळे या पुढील काळात दूध हे पॉलिथिन बॅगमधून देणे दूध संघटनांना अडचणीचे होणार आहे. तर पॉलिथिन व्यतिरिक्त दूध बाटलीमध्ये किंवा इतर साधनामध्ये देताना दुधाची किंमत ही नक्कीच वाढणार आहे. यामुळे या पुढील काळात पॉलिथिन बॅगच्या वापरावर नियंत्रण आल्यास शहरामध्ये दूध पुरवठा करणे देखील अडचणीचे कठीण होणार आहे. पर्यायाने दुधाच्या दरात 15 ते 20 रुपये वाढ निश्चितच होणार आहे. कालच पुण्यामध्ये झालेल्या सहकारी आणि खाजगी दूध संघटनाच्या राज्य संघटनेने हा निर्णय घेतलेला आहे. आता दुधाच्या पॉलिथिन बॅगबाबत शासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. नवनाथ बोरकर, शालीन प्लस, बारामती. याबद्दल अधिक चर्चा करूयात. आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेले आहेत खासगी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष दशरथ माने. माने सर, प्लास्टिक बंदीमुळे दूध विक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, काय सांगाल? त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यामुळे डेअरीवरून डिस्ट्रीब्युटर, डिस्ट्रीब्युटरवरून डीलर, डीलरवरून रिटेलर आणि रिटेलरकडून ग्राहक हा दूध घेतो. आणि शासनाचं असं मत आहे की त्या ग्राहकाकडले रिकामी झालेली पिशवी परत ज्या सायकलनी गेलेली आहे त्या सायकलनी परत येत डेअरीवर आली पाहिजे आणि डेअरीने त्या ग्राहकाला 50 पैसे दिले पाहिजेत आणि त्याचा पुनर्वापर केला पाहिजे. हे कितपत शक्य आहे? कारण 5 सायकलमधून जातोय आणि आतापर्यंत कुठेही दुधाची पिशवी दिसत नाही. तो ग्राहक एकत्र पिशवी करून 14-15 रुपये किलोने बंगारवाड्याला ती पिशवी विकली जाते पुनर्वापरासाठी. परंतु अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळे आमच्या समोर असा प्रश्न निर्माण झालेला आहे की प्लास्टिक बंद झाल्यामुळे जे प्लास्टिक तयार करणारे जे कारखाने त्यांनी आम्हाला प्लास्टिक देणं असमर्थच दर्शवलेले आहे. काही कारखाने बंद अवस्थेत आहे आणि काही बंद झालेले आहेत. आता जर प्लास्टिकच्या पिशवीच आम्हाला जर मिळाली नाही तर आम्हाला एकतर प्लास्टिकच्या बाटलीमध्ये दूध द्यायचं म्हटलं तर जवळपास 60 ते 70 लाख रोज महाराष्ट्रामध्ये दूध निर्माण होतं आणि ते दूध ग्राहकापर्यंत जातं. आता हे 60 ते 70 लाख लिटर दूध म्हणजे 200 मिलीची बाटली म्हणजे काचेची बाटली, त्या काचेच्या बाटलीला जवळपास 3.5 ते 4 कोटी रोज बाटली भरायला लागणार. ते निर्माण करण्याचे कारखाने नाहीत आणि बाटली भरण्याची कुठल्याही दूध संघावर अशा प्रकारची मशिनरी नाही.
त्यामुळे हे कुठेही शक्य होणार नाही. बाटलीतून ते दूध देणं शक्य होणार नाही. दिलं तर 10 ते 15 रुपयाचा पोर्शन हा ग्राहकावर बसेल, पण ते देणं सुद्धा शक्य नाही. आणि म्हणून अशा प्रकारचा जर निर्णय झाला तर आम्हाला नाईलाज असतो, शेतकऱ्याचं दूध घेणं बंद करावं लागेल. आणि पॅकिंगचं दूध ग्राहकापर्यंत 60 ते 70 लाख रोजचं दूध घेणं हे बंद करावं लागेल. आणि अशा ह्याच्यामध्ये फार मोठा अनर्थ होईल, शेतकऱ्यावर अन्याय होईल. अगोदरच दुष्काळात शेतकरी भरडला जातो आणि हा दुसरा आघात मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यावर होऊ शकतो. अशा प्रकारचं निर्णय शासनाने घेतला तर